बघतो. तुम्ही दोघेही साहेबांना भेटायला आलात खरं. चंद्रकांत मुकट बोलतात. शिवसेनेचे माजी आमदार राहिलेले आहेत. मी एकदा नाही दोन दोनदा आमदार राहिलेले आहेत. तर काय आता पुन्हा निवडणूक लढण्याची इच्छा आहे? आजही आम्ही शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्याच बरोबर आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचं काम सर्वात चांगलं झालं, त्याबद्दल आदरणीय लोकनेते पवारसाहेबांनी आम्हाला गेल्या 15-20 दिवसापूर्वीच मुंबईत बोलवलं होतं, पण आम्ही मुंबईत जाऊ शकलो नाही. मी असेल, माधवांना बाबर असतील, आमचे विकासांना पासलकर असतील, म्हणून पुण्यात आल्यानंतर आपली एक सदिच्छा भेट घ्यावी अशी एक आमची आज इच्छा होती आणि त्याप्रमाणे आज सदिच्छा भेट झाली. आणि इच्छुक तर मी काय, बाबर काय, प्रत्येकजण इच्छुक असतोच ना, पण तो इच्छुकाचा प्रश्न त्या त्या पक्षाचे प्रमुख सोडवत असतात. आमची आजची ही जी सदिच्छा भेट होती, ही सदिच्छा भेट बारामतीमध्ये आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं असं मोठ्या साहेबांचं, आदरणीय सुप्रियाताई सुळेंचं यांचं वैयक्तिक मत होतं आणि त्यामुळं आम्ही भेटावं असं त्यांनाही वाटत होतं आणि 15 दिवसापूर्वीच आम्हाला बोलवलं होतं, पण आम्ही येऊ शकलो नाही. आज त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि आशीर्वाद पण घेतले. साहेबांचे आशीर्वाद घेणारच ना, एवढा मोठा माणूस महाराष्ट्रात आता आहे. कोथरूडची जागा ऑलरेडी आता तुमच्याकडेच आहे, त्यामुळे ते वादच नाही. माझ्या पक्षाचे माझे पक्षप्रमुख बाकीचे नेतेगण हे निर्णय घेतील, त्याबद्दल मी काय आता त्याबद्दल व्यक्त मी निवडणूक लढवायला मी मागच्या वेळेस पण इच्छुक होतो, यावेळेस पण इच्छुक होतो. मागच्या वेळेस युती धर्माचं पालन केलं मी आणि भारतीय जनता पक्षाबरोबर काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं आणि आता आमची महाविकास आघाडी आहे, त्यामुळं महाविकास आघाडीतनं मी इच्छुक का असू नये. प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये वेगळे वेगळे होत असतात विषय. आपण 400 पार म्हटलो, आपण 250 पर्यंत खाली आलो, म्हणजे असं प्रत्येक वेळेस काहीतरी घडत असतं. आणि कोथरूडला शेवटी स्थानिक हा विषय पण असू शकतो, म्हणून काय कोण बाहेरचा आलाय असा विषय पण नसू शकतो, पण जवळ सहज उपलब्ध असणारा चंद्रकांत मुकाटे पण होऊ शकतो, एक कार्यकर्ता होऊ शकतो. आणि तुमची इच्छा नाही का एक कार्यकर्ता व्हावा? मला त्या मला कोणत्याच मुद्द्यांबद्दल बोलायचं नाहीये, ते योग्य वेळी योग्य ठिकाणी बोलेल, पण कार्यकर्ता नकोय का तुम्हाला सांग ना. माझ्या पक्षालाही कार्यकर्ताच पाहिजे, महाविकास आघाडीलाही कार्यकर्ता पाहिजे आणि कार्यकर्ता म्हणून मी लढणार. नाही ते आता मोठे आहेत, मी त्यांच्याबद्दल बोलणं उचित नाही दिसत. नाही माझ्या पक्षप्रमुखांपाशी करेल ना, शिवसेनेचा मी आहे त्या ठिकाणी इच्छा. शिवसेना पक्षप्रमुख जे आदेश देतात तो आम्हाला मान्य करावा लागतो. एक मिनिट सर. हॅलो. आज महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय शरद पवार पवार साहेबांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आणि आदरणीय चंद्रकांत मुकाटेंनी सांगितल्याप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये सर्वच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केले, मग त्याच्यामध्ये पुणे असेल, शिरूर असेल, बारामती असेल, त्यामुळे सदिच्छा भेट घेण्यासाठी मुंबईला काही जमलं नाही, पुण्यात नेमके आज साहेब आलेले आहेत, म्हणून सदिच्छा भेट घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आले. सदिच्छा की विधानसभेची तयारी? नाही, विधानसभेची तयारी रोजच करतो. विधानसभेची तयारी काही निवडणूक आली म्हणजे तयारी करायची नसते. गेले 5 सातत्यानं आम्ही जनतेमध्ये आहोत, लोकांमध्ये आहोत, लोकांच्या समस्या सोडवण्यात आहोत आणि निवडणुकीच्या तयारी. अजूनही ही जागा वाटपामध्ये कुणाकडे आहे हे अजून निश्चित झालेलं नाही. ज्यावेळेला निश्चित होईल ज्याला नक्की असेल आणि उद्धव साहेब ठाकरे आमचे ही जागा निश्चित सोडून घेतील हा मला ठाम विश्वास. प्रशांतदादा तयारी करतायत, कालच मेळावा घेतला त्यांनी अमोल कोरेंना सगळ्या मतदारसंघात फिरवत आहे. असं आहे की तयारी करणं हा काय बोलू नाही,
इच्छुक असणं हे काय चुकीचं नाही. इच्छुक असलं पाहिजे, तयारी केली पाहिजे. विधानसभा शेवटी महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण जो उमेदवार देऊ त्याचं काम आम्ही ठासून करणार. विधानसभा वसंत मुळे आता शिवसेना पक्षात प्रवेश करत आहे, तर त्याचं देखील तुम्हाला आव्हान असणार काय? आता तुम्हाला त्यांनी सांगितलं असेल तर मला माहीत नाही, पण आमच्या पक्षामध्ये अशी सिस्टीम नाही आहे की काहीतरी डोळ्यासमोर ठेवून प्रवेश करायचा. ही पक्षात आम्ही घेत नाही असते, उद्धव साहेब अशी घेत नाही. मग आता जागा जर समजा पॉवर कटाला गेली, महाविकास आघाडी म्हणाल महाविकास आघाडी महाविकास आघाडीचा उमेदवार मीच आहे. बघा निमन सर काम बरोबर. आज नेहमीप्रमाणे पवारसाहेब पुण्यातील मोदीबाग या कार्यालयामध्ये उपस्थित आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते नेते त्यांना या ठिकाणी भेटायला आलेले आहेत. त्याच्यामध्ये शिवसेनेचे आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, अकोल्यातून काही इच्छुक उमेदवार आले, धाराशिववरून काही इच्छुक उमेदवार आलेले आहेत, आणि इतरही पक्षामधील अनेक लोक साहेबांना भेटत आहेत. विशेष म्हणजे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर श्रीयुत आजमबाई पानसरे, तेथील अध्यक्ष तुषार कामटे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवडचं एक मोठं शिष्टमंडळ आज साहेबांना भेटलं. साहेबांनी त्यांच्यासाठी 20 जुलैला पिंपरी चिंचवडमध्ये एक मोठ्या सभेचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. संपूर्ण राज्यातून साहेबांकडे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक कार्यकर्ते भेट घेत आहेत. त्यांची त्या मतदारसंघातील माहिती म्हणजे एकच उदाहरण द्यायचं झालं तर अकोल्यातील एक उमेदवार आत्ता त्यांना त्या ठिकाणी भेटायला आले होते. काय नाव ते? प्राध्यापक धनराज कराडे. हां, धनराज कराडे म्हणून. तर 2019 त्या ठिकाणची काय परिस्थिती होती हे त्या उमेदवारांनी सांगण्याच्या अगोदर पवारसाहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यावेळेला त्या ठिकाणी कोण उमेदवार होतं, त्यांना किती मतं पडली वगैरे हे सर्व त्यांनी त्या ठिकाणी सांगितले. एकंदरीत येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडे आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडे नेत्यांचा कार्यकर्त्यांचा इच्छुकांचा मोठ्या प्रमाणामध्ये ओढा आहे हे यावरून दिसून अण्णा पिंपरी चिंचवडमध्ये मागच्या आठवड्यात गव्हाणे येऊन गेले, नंतर विलास लांडे येऊन गेले, आणि आज आजमभाई. म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये दादा गटात कोणी शिल्लक राहते की नाही आता ते मी सांगू शकत नाही. आमच्याकडे जे कोण येत आहे ते ही प्राथमिक फेरी आहे. या ठिकाणी आता ही मंडळी आल्यानंतर पिंपरी चिंचवडची परिस्थिती अंतिम क्षणाला काय होईल हे आपल्याला पाहायला मिळेल. नगरसेवकांच्या बाबतीमध्ये त्याची निवडून येण्याची कॅपॅसिटी किंबहुना नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा पक्षफुटीनंतर झाल्यानंतर त्याची भूमिका काय होती, तो कशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडे पाहत होता, सुप्रियाताई असतील, जयंतराव असतील, आदरणीय साहेब असतील यांच्या बाबतीमध्ये त्यांनी कशा पद्धतीची वक्तव्य केली होती या सगळ्याचा विचार केला जाईल. आणि ज्या मंडळींनी साथ दिली त्या मंडळींशी चर्चा करून सल्लामसलत करून त्यांचं मत आजमावून त्यांना प्रवेश दिले जातात. 20 तारखेचा जो कार्यक्रम आहे साहेबांचा प्रवेश आहे का काय नेमकं तो? अर्थात त्यावर पक्षप्रवेश होणारच ना. मोठ्या प्रमाणामध्ये सभा आहे. म्हणजे आत्ताच मला त्या ठिकाणी तिथले पिंपरी चिंचवडचे आमचे अध्यक्ष तुषार कामटे आणि महिला अध्यक्ष शेलवंत भेटल्या. त्यांनी त्या सभेला जवळपास 20,000 लोक उपस्थित राहतील अशा प्रकारची तयारी सुरू केलेली आहे. कोणकोण प्रवेश करेल त्या सभेत? अनेक माजी नगरसेवक आहेत, आजमभाई माजी आमदार सुद्धा येण्याची शक्यता आहे. ते त्यावेळेला प्रवेश करतात किंवा त्याच्या अगोदर करतात ते आपल्याला पाहावं लागेल. दुसरं असं, ठाकरे सेनेचे 2 माजी आमदार म्हणजे शहरातले कोथरूडचे चंद्रकांत दादा मोकटे आणि आडमसरचे महादेव बाबर साहेबांना भेटायला आले, काय म्हणजे प्रवेश करतात की जागा मागतात? नाही ना, आता त्यांची नेमकी साहेबांशी काय चर्चा झाली आहे याची मला काही कल्पना नाही. आणि शेवटी साहेबांना सगळेच भेटायला येणार, पण त्या ठिकाणी असलेली परिस्थिती ती जागा कोणत्या पक्षाची होती कोणत्या पक्षाकडे आहे याचा विचार केला जाईल. साधारणपणे आपल्याला निवडणुकीचं सूत्र माहिती आहे की ज्या पक्षाचा आमदार त्या ठिकाणी निवडून आलेला असतो त्याला ती जागा दिली जाते. आणि अर्थात शेवटी हा महाविकास आघाडीचे नेते आदरणीय पवारसाहेब असतील, राहुल गांधी असतील, उद्धव ठाकरे असतील, हे एकत्र बसून जो निर्णय घेतील तो तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना मान्यच करावा लागेल आणि ते मान्य करतील.
धन्यवाद.